आयुष्य व्हावे स्वप्नासारखे साकार, हाच विचार मनात घेऊन करूया नवीन वर्षाला सुरुवात। नववर्षाभिनंदन, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। दड्डी ऑटोमोबाईल घेऊन आले आहेत गुढीपाडवा निमित्ताने विशेष ऑफर। बजाजच्या हर एक गाडी खरेदीवर विशेष सवलत, तर आजच भेट द्या व आपल्या पसंतीची गाडी खरेदी करा। आमचा पत्ता, दड्डी ऑटोमोबाईल, गड हिंग्लज, संकेश्वर रोड, गड हिंग्लज अर्बन बँकेच्या शेजारी, गड हिंग्लज। आमदार ज्या दिवशी हे दोघेही होते, आमचे जे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मुश्रीफ साहेब असतील आणि चंदगड विधानसभाचे राजेश पाटील साहेब असतील, हे दोघेही ज्या दिवशी आमदार झाले त्या दिवशी त्यांचा पक्ष होता तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आणि त्यांचे नेते आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब होते। मला असं स्पष्ट म्हणायचं आहे की ज्यांना आमदारकी जी मिळालेली आहे आणि यांना मंत्रीपद जे मिळालेले आहे हे पवार साहेबांच्या आशीर्वादानं मिळालेलं आहे, आणि पवार साहेबांच्या आशीर्वादानंच हे इथंपर्यंत पोहोचलेले आहेत। कोल्हापूर लोकसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज हे संवाद यात्रेच्या माध्यमातून विविध तालुक्यात गावागावात जनतेशी संवाद साधत आहेत। या यात्रेची सुरुवात त्यांनी चंदगड तालुक्यातून केली, त्यानंतर करवीर तालुक्यातून व परवा ते गडहिंग्लज तालुक्याच्या दौऱ्यावर होते। यावेळी सर्व मित्रपक्षाचे नेतेमंडळ देखील उपस्थित होते। हरेक गावागावात त्यांना उत्तम प्रतिसाद मिळताना पाहावयास मिळाला। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अमर चव्हाण देखील उपस्थित होते आणि या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली। ते कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगले यांनी। नमस्कार, सध्या आपण आहोत गिजवणे येथे। महाविकास आघाडीचा छत्रपती शाहू महाराजांचा प्रचार आज गडहिंग्लज तालुक्यामध्ये आहे। आज महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र येत सकाळपासून विविध गावांमध्ये दौरा करत आहेत। ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अमर चव्हाण आपल्यासोबत आहेत। अमरसाहेब नमस्कार, काय सांगाल तुम्ही चंदगड विधानसभा गडहिंग्लज दौऱ्यावर महाराजांसोबत आहे, कशाप्रकारे नागरिकांचा प्रतिसाद भेटत आहे? मुळात महाराजांनी जो इलेक्शन लढण्यासाठी जो विचार घेतलेला आहे, पहिल्या दिवशीच्या मुलाखतीतच महाराजांनी सांगितलं की मला ही निवडणूक ही संविधान बचाव आणि संविधान वाचलं पाहिजेत ह्या नारा घेऊन महाराजांनी ह्या निवडणुकीत नक्कीच जो प्रचार चालू केलेला आहे। संविधान हे प्रत्येक माणसाचं जसं त्याचं नाव ठेवलं जातं आहे तसं त्याच्या नावाबरोबर ह्या संविधानावर गेले दोन पिढ्या नक्कीच भारत देशामध्ये ज्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीचे विचार आणि आचार ज्या संविधानामुळं शेतकऱ्याला स्वाभिमानानं जगता येतं आहे, नुसता शेतकऱ्याला म्हणणार नाही नोकरवर्गाला असेल प्रत्येकाला स्वातंत्र्याचा जो काही नारा आहे हा संविधानातून दिलेला आहे। नोकरवर्गापासून हमालापर्यंत आणि हमालापासून युवकांच्यापर्यंत सगळ्यांना प्रत्येकांना स्वायत्तता देण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे, आणि नुसता संविधान म्हणणार नाही तर लोकशाही ही जगातला एवढी मोठी लोकसंख्या असतानासुद्धा जे चांगल्या पद्धतीची लोकशाही 75 वर्षे चालणारा देश म्हणून ज्या देशाकडे बघितलं जातं तो भारत देश आहे, याच्यासाठी म्हणून शाहू महाराजांनी ही निवडणूक हाती घेतलेली आहे। हा प्रत्येक माणसाचा कर्तव्य असल्यामुळं आज मला असं सांगायचं आहे की गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये भाजप, नुसता मी भाजप म्हणणार नाही तर RSS ज्या विचारानं पाठीमागून सरकार चालवायचं काम करतं आहे, या भारताचं नाव बदलून मोदी म्हणून नाव ठेवण्याचं जे उपक्रम चाललेलं आहे हा उपक्रम थांबवण्यासाठी म्हणून शाहू महाराजांनी लढाई प्रवेश केलेला आहे, आणि ही लढाई सर्वसामान्य माणसाची आहे। त्याच्यामुळं प्रचारात सामान्य माणूस केंद्रबिंदू आहे। मला असं वाटतं आहे की गडहिंग्लज चंदगड आजरा नक्कीच समोरच्या उमेदवारापेक्षा आमच्या उमेदवाराला किंवा माझा उमेदवार आहे आणि मी उमेदवार आहे अशी मतदाराची भावना असल्यामुळं हायेस्ट मतानं गडहिंग्लज चंदगड आजरा 3 तालुक्यातून मताधिक मिळेल। सध्या चंदगड व कागल विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चंदगडमध्ये बघायला गेलं तर राजेश पाटील आमदार आहेत, तर कागलमध्ये हसन मुश्रीफ आहेत, तर ह्यांच्या विरोधात नेमकी महाविकास आघाडीची कशी रणनीती असणार आहे? नाही, आमदार ज्या दिवशी हे दोघेही होते, आमचे जे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मुश्रीफ साहेब असतील आणि चंदगड विधानसभाचे राजेश पाटील साहेब असतील,
हे दोघेही ज्या दिवशी आमदार झाले त्या दिवशी त्यांचा पक्ष होता तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आणि त्यांचे नेते आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब होते. मला असं स्पष्ट म्हणायचं आहे की ज्यांना आमदारकी जी मिळालेली आहे आणि यांना मंत्रिपद जे मिळालेले आहे हे पवारसाहेबांच्या आशीर्वादानं मिळालेलं आहे, आणि पवारसाहेबांच्या आशीर्वादानंच हे इथंपर्यंत पोचलेले आहेत. मतदार जो आहे तो पवारसाहेबांच्या विचाराचा आहे, त्याच्यामुळं जरी आमदार फुटले नेते फुटले तरी सामान्य माणूस हा विचाराधीन आहे तो फुटणार नाही. नेते फक्त काहीतरी स्वतःच्या कारणासाठी फुटलेत, पण मतदाराला कुठलंही कारण नाही. मतदार हा पवारसाहेबांच्या बाजूने आहे, मतदार हा काँग्रेसच्या बाजूने आहे, मतदार हा शिवसेनेच्या बाजूने आहे. इंडिया आघाडीतल्या वंचित बहुजन आघाडीचं सुद्धा आम्ही आभार मानावं लागेल की महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा त्यांनी कोल्हापूरच्या सीटला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळं हे जरी कोण आमदार गेले असले तरी आमच्या चंदगड आणि गडिंगलच या कुठल्याही पद्धतीचा फरक पडणार नाही असं माझं स्पष्ट मत असेल.